खेळ गोलंदाजांचा भरणा आहे, फलंदाजही त्याच पद्धतीचे आहेत. अजय विजय तसा सुयोग आणि विश्वजीत रुपेश हे फलंदाज आहेत. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळण्याचा मी प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये चालू, तर ऑल द बेस्ट बोट ऑफ टीम. टॉस जिंकला या मॅचचा तो आदिशक्ती इलेव्हन पार टीमने आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. थँक्यू व्हेरी मच. या आपण वळूयात विकाजी मोरे सरांकडे. थँक्यू. धन्यवाद सर. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात दंडित केला गेला गोलंदाजाला एकेरी दावेसाठी. पुन्हा एकदा अभिसज्ज फुलटॉस चेंडू होता मारण्याचा प्रयत्न. आदेश यावी कोणती चुकी करत नाही. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेटचं पतन होत आहे. जयदीप यांना यावं लागेल माघारी. लोअर फुलटॉस चेंडू होता, थोडीशी पॉवर जनरेट करणं गरजेचं होतं. हळूवारपणे इंटू द गॅप खेळायचा प्रयत्न होता परंतु हातामध्ये जाऊन बसला आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिला चेंडू वाईट, तदनंतर मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. द्विधावस्थेमध्ये फसले गेले जयदीप आणि बिनमणी नावाच्या खात्यामध्ये येतं एक विकेटचं पतन अभियानच्या दुसऱ्या चेंडूवरती. पहिला चेंडू होता वाईट गेला, तदनंतर दुसरा चेंडू हाताळता किशोर असेल सज्ज. हे चांगलं क्षेत्रक्षण पाहण्यामध्ये एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली धावपटल्यावरती. धाव संख्येत दोनने वाढ होताना पाहायला मिळते. चांगला कमबॅक आदेश आधीच्या चेंडूवरती. थोडीशी बाउंड्री लाईन वरती थोडस मात्र नक्कीच कॉन्फिडन्स गमावलं होतं, पण आता या झेल नंतर मात्र नक्कीच कॉन्फिडन्स दुनावताना पाहायला मिळेल का, तेच डेफिनेटली आदेश. म्हणून मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत हिंमत हरू नका. आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत तुमच्याकडे जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य नक्की गाजवत राहणार. पुन्हा एकदा अभिसज्ज होताना पाहायला मिळतोय विशाल. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी उपलब्ध करून दिली. आदित्य असेल चेंडू खाली. आदित्य मात्र चुकी करतो आणि विशाल एक आक्रमक विध्वंसकाचा फलंदाज आहे विशाल. त्याला मात्र इथे मोठं आयुष्यमान भव मिळत आहे. आदित्य यांच्या मार्फत जेल केला धर तिला दान, म्हणजेच ओम बट स्वाहा. झेल घेणं गरजेचं असतं मित्रांनो. कॅच विन द मॅच, कॅच घ्या मॅच घ्या. आतापर्यंत आपण प्रत्येक वेळी पाहिलं कॅच घेणं किती महत्वाचं असतं आणि कॅचवरतीच मॅच किती निर्भर असते. कारण की एखादा फलंदाजी जेल सुटतात तो नंतर जेव्हा आक्रमक फलंदाजी करतो ना तेव्हा मात्र ती कॅच खूप मोलाची आणि महत्वपूर्ण समजली जाते. पुन्हा एकदा अभिसज्ज होतोय विशाल. आहा, इथे मात्र क्लास दाखवला तो कलात्मक चेंडू. क्षेत्ररक्षक पडताना पाहिलं होतं शेवटच्या क्षणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, पण तो चेंडू आतमध्ये टाकण्याऐवजी चेंडूला उडवलं बाहेर. थोडंसं दावचित असताना मात्र थोडंसं अनकम्फर्टेबल फील केलं प्रतीक कांबळे यांच्यामार्फत आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा चादवा. प्रयत्न चांगला होता, थोडंसं अपयश पदरी पडलं, हरकत नाही. प्रयत्न असेच करत राहा, आज ना उद्या नक्की यश संपादित करतील. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. विकेटची नामी संधी उपलब्ध करून दिली जाते. थोडंसं क्षेत्ररक्षण बीट होताना पाहायला मिळतंय. एक चौकार समजत होतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 9 धावा. पुन्हा एकदा विशाल क्लास दाखवताना पाहायला मिळते. कलात्मक क्लासिकल, फक्त दिशा दिली जाते. कारण मित्रांनो गोल सर्कल ग्राउंडमध्ये ना तुमच्याकडे ताकद नसेल ना, फक्त कलात्मक आणि क्लासिकल फलंदाजी पाहिजे. पुन्हा एकदा अभिसज्ज होतोय. इथे मात्र क्लास दाखवला तर विशाल. जेलची नामी संधी असेल का. क्षेत्ररक्षण येतो दूर. ताकदीचा वापर, फटका होता प्रॉपर. चेंडू करताना पाहायला मिळाला हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. जर कदाचित मित्रांनो क्रिसबस मध्ये जाऊया, जर तर जर कदाचित आदित्यनं तो झेल घेतला असता तर 2 चौकार आणि 1 षटकार नक्की वाजला असता. नक्की विशालच्या फलंदाजांसाठी करूया डीजे मार्फत विशालांच्या फलंदाजाचं स्वागत. डीजे
वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक आता आधीच्या षटकामध्ये ज्यानं केवळ चार धावा खर्ची केल्या होत्या तोच पुन्हा गोलंदाजी मार्ग त्यांना पाहायला मिळतोय श्रीकांत कांबळे. तर आता मात्र डावखुरा फलंदाज असेल मनोज हे सुद्धा आक्रमक फलंदाज त्यांच्याकडून अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते. जेव्हा रुळेगावची जेव्हा टुर्नामेंट होती त्यावेळी मात्र मनोज याने एक हाती सत्ता मिळून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा अनोखा विक्रम सुद्धा यांच्या नावे होता. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. मनोज तू श्रीकांत समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे चांगला चेंडू हो अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र चांगला चेंडू सन्मान दिला श्रीकांत. आधीच्या षटकामध्ये सुद्धा जेव्हा पहिल्या षटकामध्ये धावांचा उच्चांक आला होता तर मात्र संघाचं पारडं अटोकत आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती बिग फॅक्टर तोच हा श्रीकांत. मित्र नक्की जीवन एक कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका आणि शेवटच्या क्षणापर्यंत सामना जिंकण्याशिवाय मैदान सोडू नका. कोण जिंकणार कोण हरणार क्रिकेटमध्ये अनिश्चितता आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानच्या दिशेने. जंगल हो या मैदान जीतेगा वही जो जी जान से लढेगा. पुन्हा वळूया मैदानच्या दिशेने. श्रीकांत सज्ज होता श्रीकांत टू विशाल कुटप्प्याचा चेंडू जेलची नामी संधी असेल आदेश पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. आदेश थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय जेल. पुन्हा विशालला दुसरं जीवदान मिळतंय मित्रांनो. इथं मात्र नक्की जीवदान जीवदान नशीब नशिबाची साथ देताना पाहिलं मध्ये नशीब आठवलं की मित्रांनो नक्की एक गोष्ट आठवते. नऊ खाटीक होते एक बकर होता त्याला ज्यावेळी एका टेम्पो मधून घेऊन जात होते तेव्हा मात्र टेम्पोचा अपघात होतो. नवी खाटीक एका जागेवरती मरतात आणि बकरा मात्र तसाच्या तसा उभा त्याला बोलतात नशीब. इथं मात्र नशिबाची साथ मिळताना नक्कीच पाहायला मिळते. विशाल दोन जेल नक्की ड्रॉप केल्या गेल्या. कदाचित जेल घेणं गरजेचं होतं आधीच थोडीशी रनिंग रनअप घेणं गरजेचं होतं ते येस नक्की दोन धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. पुन्हा एकदा विशाल सज्ज इथे रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण रनआउटची नामी संधी असेल का. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी थोडस स्पीड घेतला होता चांगली गोलंदाजी श्रीकांत चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे आदित्य यांच्या मार्फत. पुन्हा एकेरी धावीला प्राधान्य दिलं धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा 23 सगळं आठवलं मित्र नक्कीच आपल्याला आठवण येते स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. नंतर थोड्याच वेळात नक्की आपण मानवंदना देऊया. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने. श्रीकांत सज्ज होताना पाहायला मिळतोय. श्रीकांत टू मनोज कुटप्प्याचा चेंडू होतो अक्रॉस द लाईन घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक पोहोचणार का चेंडूपर्यंत पाहणं गरजेचं असेल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकाच जागेवरती समाधान मानलं होतं. विशालेने स्ट्राईक ठेवली म्हणजे विशाले मोठे फटके खेळणार म्हणून आपल्याकडे नक्की स्ट्राईक ठेवले. पाहूया आता त्या स्ट्राईकला साजेशी कामगिरी करणार का. नक्की 23 आकडा आठवला नक्कीच आठवत आपल्याला बाळासाहेब ठाकरे जयंती. तुडुंब भरले नदी नाले सरसागराचे येईल का कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने. श्रीकांत सज्ज होताना पाहायला मिळत होतं. विशाल आत्तापर्यंत पाहिलं तर आक्रमक अशी कामगिरी करताना पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन घेऊन काढलाय जेलची नामी संधी असेल का तर येस विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं आदेशांच्या जागी आले प्रणित. प्रणित यावेळी कोणती चुकी केली नाही आणि चांगला झेल टिपताना पाहायला मिळत आहे. श्रीकांत यांच्या गोलंदाजीवरती येत आहे विकेटचं पतन. एक विस्फोटक विनाशनाशक असा फलंदाज षटकार किंग विशाल धावे मागे. या विकेटसाठी सेलिब्रेशनसाठी ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे. नौका सर एक मिनिट षटक संपलं असेल असं स्कोर लेखक सांगतायत. पहिला डॉट आला
एक बाकी है थोड़ा सा स्रो अक्षय थोड़ा सा स्पीड घेण गरजे होते थोड़ी एक्शन चुकली गेली जो पर्यत बैलेंस घेतला तो पर्यत मात्र नक्की आल्यापावली मात्र चेंडू देने गरजेच होते रनआउट की संधि उपलब्ध झाली असते हरकत नहीं चांगल क्षेत्ररक्षण पाहायला अक्षय गाडगे यांच्या मार्फत पानी द्यायचं आहे विनंती असेल स्वयंसेवक पानी घेऊन जायचं आहे धाव संख्या होते 25 धावा थोड़ा ऐकूया डीजे मार्फत एक छोटस सुरील संगत स्वयंसेवक जातील कोणत्या टीम मेंबर पानी घेऊन जायचं नाही गोलंदाज येतो आहे प्रतीक प्रतीक कांबळे वैयक्तिक पहिलं संघ तिसरं षटक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला अर्जित केलं ते दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा पुन्हा एकदा श्रीकांत अप्रतिमाचं षटक पहिल्या षटकामध्ये होते 19 धावा अभियानच्या षटकामध्ये आले 19 धावा त्यानंतर श्रीकांत याने केवळ 5 धावा खर्च केल्या सॉरी माफ करा 6 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या होते 25 धावा पुनः एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती धावसंख्या एकने वाढ होईल धावसंख्या होते 26 धावा चांगला कमबॅक एक रणांचा जो उच्चांक गाठला होता झांझवड संघाने नक्की श्रीकांत यांची गोलंदाजी आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तेव्हा सुद्धा निर्णायक गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली चांगला कमबॅक करून दिला कुठेतरी अंकुश लावला गेला धावसंख्येच्या वाढीला श्रीकांत कांबळे यांच्यासोबत यावेळी सुद्धा पाहिलं गेलं तर यावेळी सुद्धा बिग फॅक्टरची भूमिका बजावली यावेळी सुद्धा धावसंख्येचा उच्चांक घेत होता त्यानंतर मात्र मेन विकेटचं पतन ज्या गडीच विकेटसाठी जाळं विणलं गेलं होतं विशाल यांचा तो विकेट सुद्धा त्याला मिळाला आणि त्यानंतर केवळ 6 धावा खर्च केल्या पुन्हा एकदा प्रतीक कांबळे सज्ज होता आता डावखोरा फलंदाज मनोज तू प्रतीक समीकरण रंगताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा चांगला क्लास दाखवला क्षेत्ररक्षण असेल अभि 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 क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न चांगला होता आणि मनोज यांच्या बॅटमध्ये येतोय करारा प्रहार चेंडू गेला सीमारेषा पार मिळतील धावाचार ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे डीजेचं पुन्हा एकदा स्वागत करूया अप्रतिमाशी मेजवानी प्रेक्षकांसाठी डीजे मार्फत मात्र साजर केली जाते आहे पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते पुन्हा एकदा प्रतीक टू मनोज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न बॅटचा रफ्तार नक्कीच पाहायला मिळाला पण तो गोलंदाजीच्या रफ्तारवरती फलंदाजाचा रफ्तार थोडासा कमी पडताना पाहायला गोलंदाजी ते मात्र हवी प्रभावित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय नक्कीच श्रीकांत कांबळे यांचं कौतुक करूया कौतुकास्पद गोलंदाजी दोन्ही मॅचला त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली इथे मात्र पुन्हा एकदा प्रतीक यावेळी मात्र यस वाईट पंचांच्या आज समांतर चेंडू जाईल वाईट अवंतर एक दवेसाठी वाईटच्या स्वरूपात धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 31 31 धावा या षटकातील तीन चेंडूची समाप्ती अजून तीन चेंडू बाकी शेष असेल या षटकामधील
प्रतीक यांच्या। ओहो पुन्हा एकदा प्रतिमेचा भेदक असा मारा पाहायला मिळतोय, एक चक्रावून सोडणारी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते प्रतीक यांच्यावर। बघ मनोज थोडेसे स्तब्ध उभे राहिले आणि वाइंडिश लॉगऑफ वरती मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र नक्कीच पाहायला मिळालं प्रतीक कांबळे यांच्या मार्फत। पुन्हा एकदा प्रतिवर्ण सज्ज राईट मोर द विकेटचा मारा, 7-8 पावलांचा रनअप। आता मात्र समीकरण पुन्हा एकदा असेल प्रतीक टू मनोज, पुन्हा एकदा डॉट चेंडू। ओहो व्हाट अ कमबॅक, क्लास वन गोलंदाजी पाहायला मिळते, स्वतःचं मनोधैर्य वाढवणारी गोलंदाजी असेल का तेच डेफिनेटली असेल, कारण ज्यावेळी तुम्ही डॉट चेंडू काढता ना तेव्हा तो स्वतःमध्ये एक अनोखा कॉन्फिडन्स निर्माण होतो, पण तोच कॉन्फिडन्स गरजेचा असतो जर आपल्याला पुढील वाटचाळीसाठी। मात्र हे छोटे छोटे कॉन्फिडन्स खूप सारे महत्त्वाचे असतात, तेच मात्र नक्कीच कॉन्फिडन्सचा भरण आपल्या खांद्यावरती घेताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो, ओहो काय गोलंदाजी पाहायला मिळते, क्लास वन गोलंदाजी आणि गरजेचं होतं। फलंदाजाचा मात्र वीक पॉईंट ओळखला गेला, तदनंतर सेम बॉल ठेवले गेले आणि फलंदाज बीट होताना पाहायला मिळतात। 3 षटकाचा खेळ संपूर्ण, धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 31 धावा, या षटकामध्ये देखील आल्या 6 धावा। तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे। नौका गोलंदाज येतोय, वैयक्तिक पहिलं सांगित, चौथं षटक स्लॉगर मध्ये 5 रन केलं गेलं, शुद्ध मराठीमध्ये बोलतं हाणामरीच्या षटकामध्ये 5 रन केलं गेलं गीतेशना। दोन्ही गोलंदाज अप्रतिम कामगिरी, प्रतीक आणि श्रीकांत केवळ 6-6 धावा खर्च केल्या। मनोज थोडस मनोधैर्य खचलेले पाहायला मिळतात का थोडेसे दबाव तंत्रामध्ये येस, परंतु ज्यावेळी तुमच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल त्यावेळी मात्र नक्की मनोधैर्य वाढवलं जाईल। पुन्हा गीतेश तेच मनोधैर्याचं खच्चीकरण करताना पाहायला मिळणार का, गीतेश सुद्धा श्रीकांत आणि प्रतीक यांच्या साजेशी गोलंदाजी करणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल। पुन्हा एकदा गीतेश सज्ज होताना पाहायला मिळतोय, पहिला चेंडू येस निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी। अक्रॉस द लाईन खेळायचा लक्षित असेल लक्षित आणि मनोज असं समीकरण झांजवड संघाकडून खेळताना पाहायला मिळतंय। स्ट्राईकचा वारसा असेल लक्षित, नॉन स्ट्राईक एंडकडून असेल मनोज। गीतेश अचूक असा भेदक मारा करताना पाहिला, चांगली गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय। गीतेश यांच्याकडून सुद्धा स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा येताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते, तदनंतर पाहिलं गेलं ना तर कुठेतरी विशालची विकेट गेली आणि तदनंतर बिरमणी संघानं जो कमबॅक केलाय ना तो वाखाणण्याजोगे अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते। तर पहिल्या षटकामध्ये जर नक्कीच विशालची गोलंदाजी जवळती विकेट आली असती, आदित्यांच्या मार्फत जो गेलेला झेल होता तोच कदाचित घेतला गेला असता तर कदाचित धावसंख्येमध्ये खूप सारा फरक पडला असता। परंतु हरकत नाही मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला व्हॅल्यू नसतो जे झालं आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक करणं हेच मात्र समीकरण असेल आपल्यासाठी। पुन्हा एकदा बोलूया मैदानाच्या दिशेने गीतेश पुन्हा लक्ष देते, मात्र स्टेट डाऊन करताना प्रयत्न किशोर असेल सज्ज, एक धाव पूर्ण केली, एका धावरती समाधान मानावं लागेल। धावसंख्येत एकने वाढ होताना पाहिलं मिळते, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 32 धावा क्रिकेटच्या पटल्या होते। ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट क्रिकेट असं का समजलं जातं आणि खेळताना पण तुमचा कॉन्फिडन्स सुत्री बॉम्ब सारखा असायला मित्रांनो, सुत्री बॉम्ब 6 चेंडू नंतर आमचे 7 स्कोर लेखक सांगतात 6 चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव नक्की अर्जित करण्याचं। गोलंदाजांकडून मात्र प्रतिमाशी कामगिरी कौतुकास, 6 चेंडू नंतर एक धाव घेण्यात नक्की यश आलं ते झांजवड संघाला, म्हणजे 6 चेंडू नक्कीच पूर्णपणे स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरले ते नक्कीच बिरमणी संघाचे गोलंदाज, स्तब्ध बो करून ठेवलं होतं। पुन्हा एकदा मनोज मांडण्याचा प्रयत्न होता, प्रणीत असेल चेंडूवरती, एक धाव पूर्ण केली, एका धावरती समाधान मानावं लागेल का, तर येस एका धावरती समाधान, धावसंख्येत एकने वाढ होते। गीतेश अप्रतिम अशी गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळतोय, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकने वाढ होते, धावसंख्या 33 धावा, चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय बिरमणी संघ। थोडीशी निराशजनक फलंदाजी पाहायला मिळते का झांजवड संघाकडून, तर नक्कीच येस आणि गरज असेल बिरमणी संघाला चांगल्या गोलंदाजी तर झांजवड संघाला चांगल्या फलंदाजीची। पुन्हा एकदा लक्षित बीट होताना पाहायला मिळतोय, पाहूया पंथनकडून लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच पंथन मार्फत कळवण्यात येते, एक धाव धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्येत 34 34 धावा ऑन स्कोरबोर्ड।
अच्छा दिवसातील तिसरी लेग बाईज नक्कीच आमचे साथी स्कोर लेखक विघ्नेश दादा मडवी यांच्या मार्फत नक्की सांगण्यात येत आहे. सकाळच्या सत्रापासून अप्रतिम असं साथी स्कोर लेखकाची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र खेळायचा प्रयत्न अभिसज्ज असेल. एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावायचा प्रयत्न करणार का आणि दुसरी धाव सुद्धा येस. इथे मात्र विकेटचं बदन मनोज यांची धाव चित्त स्वरूपात होते. विकेटचं बदन पुढचा धक्का बसतो झांजवड संघाला. या विकेटसाठी सेलिब्रेशन पर ऐकूया गीत. दोन मिनिटं थांबवतो डीजे. चार षटकांचा खेळाला संपुष्टामध्ये. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 35 धावा. बिरमणी संघाला करायच्या आहेत 24 चेंडू 36 धावा. डीजे त्यासाठी लक्ष असेल 36 धावा 24 चेंडू 36 धावा. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली बिरमणी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19 धावा, तदनंतर आल्या 6 धावा, तदनंतर आल्या 6 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या गीतेश गाडगे यांच्या 4 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत साई इलेव्हन धरणा कॅम्प संपूर्ण संघ आणि या संघातील पदाधिकारी या ठिकाणावरती उपस्थित आहेत. या आपण यथोचित मानसन्मान करूयात. मी प्रमोदजी सोनकर साहेब यांना मी प्रवीणजी सोनकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साई इलेव्हन धरणा कॅम्प या संघातील खेळाडू आणि त्याच वेळेला संपूर्ण संघ या ठिकाणावरती पदाधिकारी उपस्थित आहेत ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण करूयात. साई इलेव्हन धरणा कॅम्प या संघातील कर्णधारांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान या अतिथींचा आपण करतो आहोत. अतिथी देवभव या उक्तीप्रमाणे या सर्व खेळाडूंचं आणि साई इलेव्हन या संपूर्ण टीमचं साई इलेव्हन या टीमचं आदरणीय प्रवीणजी सोनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो आहोत. साई इलेव्हन टीम धरणा कॅम्प आज या ठिकाणावरती संपूर्ण संघ उपस्थित झाला त्याबद्दल आपले विशेष करून आभार. या अधिशक्ती चषकाच्या दरम्यान आपण यथोचित मानसन्मान करतो आहोत. थँक्यू व्हेरी मच संपूर्ण टीमचं. या ओव्हर टू विगाजी मोरे सर. या आपण उत्तराधाकडे वळूयात. महत्वपूर्ण मॅच चांगला सामना पाहायला मिळेल. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. यावेळी मात्र नक्कीच झांजवड संघ फलंदाजीमध्ये निराशक फलंदाजी पाहायला मिळेल. गोलंदाजच्या पटलावरती अधिराज्य गाजवणार का तर दुसऱ्या बाजूला पाहिजे बिरमणी संघ. गोलंदाजी असो वा फलंदाजी अप्रतिमाशी कामगिरी करताना पाहायला मिळेल. सल्लामीची जोडी एका बाजूला कर्मवीर तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर म्हणजेच एका बाजूला अभि तर दुसऱ्या बाजूला किशोर आपल्या संघासाठी बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. करायचे असेल 24 चेंडू 36 धावा. गोलंदाजी मार्कवर सलामीचे गोलंदाज कर्णधाराने विश्वास दाखवला नक्की मनोज अप्रतिमाशी गोलंदाज म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे. फिरकीपट्टू म्हणून आपल्या गोलंदाजीवरती अधिराज्य करताना त्यांची सुद्धा अप्रतिमाशी छाप पाहायला मिळते. आपण नेहमीच झांजवड संघाचं सलामीचे गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे ओळख आहे. पुन्हा एकदा सज्ज
चांगला चेंडू सन्मान दिला, एकेरी धावे रूपांतर के धाव संख्य एक ने पुनः वाड़ होता पाला धाव संख्य का विचार के नक्की श्री गणेश एकेरी धावे ने। मी आदरणीय किसनजी दाते साहब ट्रांसपोर्टर यांना विनंती करेन, आदरणीय किसनजी दाते साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्र सहकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले, आपल्याला नम्रतेची विनंती की या व्यासपीठावरती विराजमान होऊन आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा। एकदा चांगला चेंडू सन्मान दिला गेला, एकदा अर्जित केली गेली, दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का? आणि यस, दोन धावा अर्जित केल्या गेल्या धाव पटलावरती, धाव संख्येत दोन ने वाढ होते, धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्येत दोन, चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा, छोटस लक्ष आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल का झांदवड संघाला? तर येस डेफिनेटली। आणि बिनमनी संघाला एक एक दुहेरी धावेची लाईफलाईन जरी जोपासली आणि त्यानंतर मात्र मोठे फटके घेतले तरी मात्र नक्की विजयाची संपादन करू शकतो, पण घाई करायची काही गरज असेल का बिनमनी संघाला? तर नाही, एकेरी दुहेरी धावे घ्या, नंतर शेवटच्या दोन षटकामध्ये प्रति हल्ले चढवा तरी आपण टार्गेट नक्की चेस करू शकता। पुन्हा एकदा चांगला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय, निर्धाव चेंडू जे सांगता होताना पाहायला मिळते, मनोज क्लास वन गोलंदाजी करताना पाहायला मिळतात, फिरकी पट्टू कलात्मक क्लासिकल गोलंदाजी त्यांच्या मार्फत सुद्धा पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये नजाकत, पंचांकडे दात मागितली, पंचांनी दात फेटळली, रिवर्सची गरज असेल का? तर कदाचित नसावी, चार षटकांचा सामना असेल, एकेरी दुहेरी धावा देऊन मात्र नक्कीच लाईफलाईन जरी जोपासली गेली तरी मात्र नक्की आपण विजयश्री मिळवू शकतो का? येस डेफिनेटली। रिवर्सचे फटके तुम्ही कधी खेळू शकता? ज्यावेळी मात्र आपण मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केला असेल, कारण की ज्यावेळी रिवर्सचा फटका असा झाला तर आबाद नाही तर बरबाद, कारण त्याच्यावरती श्युअरिटी नसते मित्रांनो, म्हणून सातत्यपूर्ण फलंदाजी करताना असे फटके टाळणं गरजेचं असेल का? तर येस असेल। पुन्हा एकदा मनोज सज्ज होताना पाहायला मिळतोय, थोडीशी शांतता पाहायला मिळते, आक्रमकपणा घेणार का मनोजांच्या गोलंदाजीवरती? किशोर मोठे फटके खेळणार, लोअर फुलटा चेंडू होता इथे मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडूला धाडलंय सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी, इथे मात्र नक्की गोलंदाजामार्फत चुकी झाली आणि चुकीला माफी नाही, आणि त्याच्यावरती मात्र मोठी षटकाराची मोहर उमटवली गेली किशोर यांच्या मार्फत। पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू विरकवून दिलाय किशोर, पुन्हा एकदा क्लास दाखवला जाऊ लागतोय, हा हँडसम स्टाईल मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क सीमारेषा पार, सहा धावांसाठी षटकार। डीजे किशोर मौल्यवान असे दोन षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि मात्र रनांची जी कोंडी होती ती मात्र नक्की पूर्ण करताना पाहिलं, विजयच्या वेलीवरती दोन षटकारूपी फुलं प्रफुल्लित होताना पाहायला नक्कीच मिळाली आणि ते मोलाचे दोन षटकार असतील बिरमणी संघासाठी। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं तर विशाल टू विशाल टू अभि असं समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू होता, यष्टरक्षक बीट होताना पाहायला मिळतोय, पंचानी यस वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला, एकेरी जसे वाईट प्लस वन, टोटल दोन धावा नक्की अर्जित केल्या गेल्या।
बिरमणी संघ कम बैक करताना पाहायला मिळतोय. विशाल गोलंदाजी मार्क येताना पाहायला मिळतोय. मनस यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये बजावताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल सज्ज होताना पाहायला मिळतोय. किशोर पुन्हा एकदा क्लास दाखवला जातोय. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार येताना पाहायला मिळतोय किशोरांच्या बॅट मधून. आतापर्यंत तिसरा षटकार. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. अभी इथे अभी सुद्धा आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. कारण अभिला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा अभी क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा उच्चांक घेताना पाहायला मिळतोय. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या होते 30 धावा. आता केवळ 6 धावींची गरज असेल विजयासाठी. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र क्लास बदलला. हा ज्यावेळी तुम्ही मॅचमध्ये कम बॅक कराल ना तदनंतर मात्र मोठे फटके मोठे रिस्क घेणं घेतली तरी काही हरकत नसेल. आणि तीच खेळाडू वृत्ती दाखवताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. अमित दिनकर मोरे यांच्याकडून सुद्धा किशोर मोरेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र क्लास दाखवताना पाहायला मिळतोय किशोर. आतापर्यंत 3 षटकार बॅक टू बॅक 3 षटकार 3 षटकारचे हॅट्रिक सुद्धा करताना पाहायला मिळतोय. विशाल यांच्यावर सुद्धा प्रति हल्ला चढवला. मनोज यांच्या शेवटच्या 2 चेंडूवरती मोठे प्रति हल्ले चढवले गेले षटकाराचे. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा चांगला षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल सज्ज. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पडला ते 22च्या स्वरूपात. धावसंख्या एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 31 धावा. आता केवळ 5 धावींची गरज असेल. अभि मॅच फिनिशर पारी MS धोनी टाईप मध्ये खेळणार का पाहणं गरजेचं असेल की सातत्यपूर्ण फलंदाजी करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. ओ इथे मात्र थोडासा लोअर फुलटॉस होता. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. 2 षटकाकर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 32. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 4 धावा. तोपर्यंत ऐकूया DJ मार्फत एक छोटस सुरील संगीत DJ. कांजोड संघ थोडासा स्पीडअप घ्यायचा विनंती केली जाते आयोजकांमार्फत. थोडासा टाइम इज मनी डोंट उपयोग पाण्यावानी विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचंय. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. नौका गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. लक्षित बॉलरचं नाव विवेक. इथे मात्र क्लोजर खेळून काढला. 1 धाव नक्की अर्जित केली. एखाद्यावरती समाधान मानणार का की दुहेरी धाव घेणार. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 34. विजयासाठी केवळ पूर्तता बाकी असेल. 2 धावीची गरज असेल. मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळतो का बिरवणी संघ. तेच डेफिनेटली. इथे पराभवाच्या छायाखाली जाताना पाहायला मिळतो का झांजवड संघ. तेच डेफिनेटली. बिरवणी संघ अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला. गोलंदाजच्या पटलावरती अधिराज्य गाजवलं. फलंदाजी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळतात. अभि आणि किशोर सलामीची जोडी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. आता केवळ स्कोर लेवल. केवळ 1 धावीची गरज असेल. केवळ पूर्तता बाकी असेल. मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय बिरमणी संघ.
एकदा चांगला चेंडू सन्मान दिला आणि ही विजयी धाव। आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय बिरमणी संघ, विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन। आणि पराभूत संघ झांजवड संघाला आपल्याला सुद्धा केलेल्या खेळाबद्दल आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। तोपर्यंत ऐकूया बिरमणी संघासाठी डीजे।